स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये कसे आहात। तर आता वाजल्या संध्याकाळची 7 आणि आजचा आणि आता स्वयंपाक मुलांसाठी तर बिर्याणी आहे आणि मला तरी आज जरा काही वेगळं खावट आहे म्हणून तुम्हाला आज मी तुम्हाला दाखवणार रव्याचे पकोडे, म्हणजे आपला सुजी म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये आणि रवा आपल्या मराठी भाषेमध्ये। तर रव्याचे भजे करणार आहे आज, रव्याचे भजे। आणि माझ्या डोळ्यात तुम्हाला पाणी आलेलं दिसत, मी कांदा चिरला होता त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी दिसत आहे। तर चला आता आपण आपल्या पकोड्याची तयारी करू। रव्याचे कसे छान लागतात, खुसखुशीत लागतात तुम्हाला दाखवते मी। तर कंटिन्यू रहा व्हिडिओ। आणि अल्बम आला आहे श्रीवल्ली, तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं सांगायचं आहे। जे अल्बम आला आहे मराठी, कोणाला माहीत नसेल तर मी खाली लिंक टाकून देईन त्या गाण्याची। इतका मस्त आहे ना अल्बम, खूप भारी आहे, तो नक्की बघाल तुम्ही। आणि आपल्या मराठी माणसाने गाणं स्वतःच्या आवाजात म्हटलंय ते गाणं, आणि एवढं भारी गाणं आहे ना, मी 4-5 वेळा तर बघितलंच आहे ते गाणं। आणि जेव्हा मी त्यांचे व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ तर सगळेच जण बघतात त्यांचे, पण त्यांचा हे अल्बम, त्यांनी जे डेअरिंग दाखवलं आणि जे हिम्मत केली आणि ते गाणं इतकं 1 मिलियनच्या गेलं आहे, पुढे गेलं आहे ते गाणं, तर खूप चांगलं वाटलं। अमरावती जिल्ह्यात राहतामुळे त्यांची माझी तर कधी ना कधी भेट होईल, कधी गेली तर नक्कीच जाऊ आम्ही व्हिजिट करायला, त्यांची भेट घेऊ, त्यांचं अभिनंदन करू। पण खूप आनंद होतो जेव्हा एखादा मराठी माणूस इतका पुढे जातो आणि त्याला इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। तर तुम्ही पाहिलं नसेल तर गाणं मी लिंकमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघाल। इतकं सुंदर गाणं, तुम्हाला पाहिल्याबरोबर ते गाणं नक्की 5-6 वेळा ऐका वाटेल। तर चला, मी आता 10 मिनिटं झाले आहे आपले, आता आपल्या पकोड्याची तयारी करू। आपण रव्याचे भजे कसे करायचे, तर हे कांदा मी पहिलेच बारीक चिरून घेतला होता आणि पहिलेच पॉटमध्ये टाकला होता। आता टाकत आपण ह्या बघा रवा, टाकला रवा आणि हे टाकत आहे मी आता आपले हिरवे मटर जे असतात ना, त्याला मी छान बारीक केलं आहे एकदम, हिरवे मटर आणि हे आहे आपलं हिरव्या मिरच्या। बघा हिरवे मटर त्याने बारीक केले, हिरव्या मिरच्या आहे, ह्या रवा आहे, कांदा टाकला मी याच्यामध्ये। आता आपल्याला मेन टाकायचं याच्यामध्ये दही टाकावं लागलं आपलं, जेवढा आपण रवा टाकलाय त्याच्या अर्ध आपल्याला दही टाकावं लागतं। आता टाकून आपण याच्यामध्ये मीठ थोडं कमी टाकते, कारण का दही आंबट असल्यामुळे। आणि तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर मी हिरव्या मिरच्या टाकल्या जास्त त्यामुळे मी याच्यात लाल तिखट टाकलं नाही, हळद पण टाकलेली नाही आहे। आता याला छान आपण मिक्स करून घेऊ, आता छान होत आहे बघा मिक्स करत आहे। आणि याच्यामध्ये मी टाकत आहे जे वाटण ज्याच्यात काढलं होतं मी, तेच पाणी घेते मी, वाटणाचं पाणी, म्हणजे जेणेकरून ते मस्त राहते ना पाणी, त्यामुळे फेकायचं कशाला। तर हे छान आता मिक्स करून घेऊ आपण, हे बॅटर छान असो। आता ह्या बॅटरला मी झाकून ठेवते 10 मिनिटं। आता याच्यात टाकायचं, विसरली होती मी तुम्हाला सांगायला, कोथिंबीर आपला सांबार, ते पण छान बारीक चिरून। इन्स्टंट पकोडे होतात हे, बेसन एखाद्या वेळेस संपलं आणि आपल्याला जर भजे खायची इच्छा झाली तर आपले हे भजे मस्त इन्स्टंट भजे। आता याला मी छान मिक्स करून घेतलं आहे, आता छान याला 10 मिनिटं झाकून ठेवते आणि 10 मिनिटानंतर पकोडे करते, ठीक आहे। तर चला आपले झाले बॅटरले 10 मिनिटं, आता काय करायचं आपल्याला याच्यात करायचं आहे लिंबू पिळायचं आपल्याला याच्यात लिंबू। आता लिंबू पिळलं आपण छान मिक्स करायचं आणि मेन याच्यात जे टाकायचं आपला सोडा हा पहिलेच टाकून नाही ठेवायचा। आणि आपलं जे तेल आहे ना कढईतलं ते एकदम गरम नको, मीडियम आचवर पाहिजे आपलं तेल। आता हे बघा मी छान याचं मिक्स करते, आणि नक्की करा, बेसन नसलं तर खूपदा होतं असं होते। मी हे दुसऱ्यांदा करत आहे, मला पहिल्यांदा मी बघितले होते, मी करून बघितले, आवडले, म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करा, आज खाण्याची खूप इच्छा झाली होती। कसं गरम झालं आहे का नाही, तर मग ते चिपकून राहतात ना खालीच, तेल मिडियम आहे, जास्त गरम नाही आहे तेल। तर चला आता पकोडे करू आपण, आणि हे बॅटर थोडंसं अजून
पाणी टाकावं लागेल, कारण का रवा हा पूर्ण पाणी पिऊन घेतो जेवढं होतं तेवढं. आता मी थोडंसं पाणी टाकलंय इथं. बघा असंच मस्त होऊन जाते बेटा. आणि हे बघा मी तुम्हाला कमी याच्यावर दिसत असेल. कमी याच्यावर केलं म्हणजे भजे लव काय होते आतमधून चांगले हे राहते, कच्चे राहत नाही. जर आपण फुल याच्यात केलं तर आतमधून भजे कच्चेच राहतात. मग वरून जरी आपल्याला ब्राऊन दिसत असेल तरी आतमधून भजे हे कच्चेच राहतात आपले. भजे चालू आहे रव्याचे आणि इतके मस्त लागतात ना, क्रंची क्रंची लागतात. नक्की करायची चटणी मी आज केली नाही आहे. याची चटणी मी कधी एखाद्यास करेल तर शेअर करेल तुमच्या वेळेस. आज थोडस खा वाटत होतं म्हणून तसे केले ऑलरेडी होतं. आणि हे बघा बिर्याणी, तर म्हणून मी तर वेज खाते तुम्हाला माहितात. तर सकाळची भाजी होती गोबीची, तर म्हटलं चला आज पकोडे खाऊन घेऊ इच्छा झाली. आणि आपले भजे रेडी आहे बघा. आतमधून सुद्धा बिलकुल हे केलंय, कमी याच्यावर करायचं. जास्त जर करा तर वरून भाजतात, अजून कच्चे राहतात. हे पहा तुम्हाला एकदा केल्यावर नेहमी खात राहील असे भजे झाले. आणि निंबू टाकल्यामुळे तो अजूनच मस्त लागतो. तर चला आपले पकोडे होत आहे रेडी. यांना यायला ऑफिसला आता वाजले 8. ऑफिस मधून येईन असते 5-10 मिनिटात. आपला स्वयंपाक झालाय रेडी. बिर्याणी, भजे, भाजी सगळं रेडी झालाय. फक्त आता आल्यानंतर जेवण्यात बसण्याची देरी आहे. आता तर या आपले झाले रव्याचे पकोडे रेडी पूर्ण. या खायला गरम गरम. आणि आजचं हेच म्हटलं, आज थोडा छोटाच व्हिडिओ केला. पण जे मी अल्बम तुम्हाला म्हणत आहे मराठी अल्बम, तो मी खाली लिंक देईल, तिथे जाऊन बघा तुम्ही. खूप सुपर गाणं आहे. तुम्हाला 101% एकदा ऐकल्यावर 100 वेळा ऐका वाटेल, इतकं चांगलं गाणं आहे ते. तर चला आता बाकीची कामं करते. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटू तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.